बातमी लोकपाल विधेयकाचं अखेर कायद्यामध्ये रूपांतर झालंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लोकपाल विधेयकावर आज सही केली आणि त्यामुळे 46 वर्षांपासून प्रतीक्षित असलेला हा लोकपाल कायदा अखेर प्रत्यक्षात आलेला आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेनं लोकपाल विधेयकातल्या दुरुस्त्या ज्या होत्या त्या मंजूर केलेल्या होत्या आणि संसदेमध्ये विधेयक मंजूर करून घेण्यात आलेलं होतं. आणि लोकपालसाठी रायगड सिद्धीमध्ये आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारे यांनी त्यानंतर उपोषण सोडलं होतं. आता लोकपालचं कायद्यामध्ये रूपांतर झालंय. राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर अण्णांनी त्याबद्दल अभिनंदनही केलंय त्यांचं आणि आता सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल अशी आशा त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. बघूयात अण्णा नेमकं काय म्हणाले. अंमलबजावणी जी करायची आहे, आता लोकपाल आला तो केंद्रामध्ये आला, केंद्रातले जे अधिकारी कर्मचारी यांच्यावरती तो लागू झाला, परंतु लोकायुक्त सशक्त लोकायुक्त कायदा जो करायचा आता राज्यांनी, तर आपलं म्हणणं हे की केंद्राने त्याचा एक मॉडेल ड्राफ्ट तयार करावा आणि प्रत्येक राज्याला तो ड्राफ्ट पाठवावा, म्हणजे प्रत्येक राज्यात एकसारखा लोकायुक्त बिलाचा कायदा पास होईल असं आपण लिहिलंय सरकारला. त्यांच्याशी बोलणं बी झालंय. तर हे जर प्रत्येक राज्यात लोकायुक्त आला तर त्या आज जी यंत्रणा आहे सर्व, तर ह्या यंत्रणेवरती लोकायुक्ताचं नियंत्रण राहील. जसं क्लास 1, 2, 3, 4 हे ऑफिसर आहेत, यांच्यावरच सरकारचं नियंत्रण निघेल आणि लोकायुक्ताचं नियंत्रण येणार. आता त्याच्यात फरक होईल, म्हणजे लोकांना कुठे गेलं तरी पैसे द्यायला दिल्याशिवाय काम होत नाहीत, त्याच्यामध्ये फरक होईल. आता लोकांना थोडं सामान्य माणसाला न्याय मिळेल त्याच्यातून.